वाईट या गोष्टीचं वाटतं की जो प्रकल्प येतो आहे, जो बाहेर पडतो आहे, तो गुजरातला जातो आहे. माझी पहिल्यापासून जर समजा तुम्ही मागची सगळी भाषणं काढून बघितली तर माझी पहिल्यापासून माझं मत हे असंच होतं की पंतप्रधान हे देशाचे आहेत आणि देशाच्या बाबतीत त्यांच्यासाठी प्रत्येक राज्य हे त्यांच्या समान मुलांसारखं असलं पाहिजे. म्हणजे उद्या जर समजा महाराष्ट्रामधला हा प्रकल्प जर समजा बाहेर गेला असता आणि समजा तो जर असं पकडा की आसामला गेला असता तर मला वाईट नसतं वाटलं. म्हणजे मला आजही गुजरातला गेला आहे वगैरे, शेवटी देशातच आहे तो. परंतु वाईट या गोष्टीचं वाटतं की जो प्रकल्प येतो आहे, जो बाहेर पडतो आहे, तो गुजरातला जातो आहे. तर ही जर गुजरातमध्ये जात असेल तर मग राज ठाकरे ज्या वेळेला महाराष्ट्राबद्दल बोलतो त्यावेळेला त्याला संकुचित म्हणण्यासारखं काय? पंतप्रधानांचा मला असं वाटतं विचार हा विशाल असला पाहिजे आणि तो सगळ्या देशाचा असला पाहिजे. प्रत्येक राज्य मोठं झालं पाहिजे, प्रत्येक राज्यामध्ये उद्योगधंदे आले पाहिजे. समजा राज्यांमध्ये प्रत्येक राज्यामध्ये गेले तर देशाचाच विकास होईल. साहेब, ह्या विषयावर भाजपचा असं स्टँड आहे की जी सवलती किंवा जो एक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सेटअप पाहिजे इंडस्ट्रीला आणण्यासाठी, तो गुजरातचा खूप चांगला, आपल्या महाराष्ट्राचा नाही. मला असं वाटतं तामिळनाडूमध्ये पण आहे, इतर राज्यांमध्येही आहे, कर्नाटकात आहे, असं नाही की फक्त गुजरातमध्ये आहे. आणि एक गोष्ट आपण पाहिली पाहिजे, जर समजा आजही जर समजा तुम्ही पाहिलं तर महाराष्ट्र हे राज्य उद्योगधंद्याच्या बाबतीत हे इतर कोणत्याही राज्याच्यापेक्षा पुढे आहे. आणि नेहमीच महाराष्ट्र हे प्रगतीपथावरती राहिलेलं आहे उद्योगधंद्याच्या बाबतीत. आणि उद्योगपतींना देखील महाराष्ट्र हेच राज्य त्यांचं प्रथम क्रमांकाचं राज्य हे प्रत्येकाला वाटत आलेलं आहे. त्याच्यामुळे असं नाही आहे की गुजरातमध्ये फार चांगल्या फॅसिलिटीज आहेत आणि महाराष्ट्रात कमी फॅसिलिटीज आहेत. मला असं वाटतं की ह्या गोष्टीकडे राजकीय न पाहता देशाचा विकास म्हणून प्रत्येक राज्य मोठं करणं ही मला असं वाटतं पंतप्रधानांची जबाबदारी.